मिडडे वर्तमानपत्राचे तत्कालीन शोधपत्रकारिता संपादक ज्योतिर्मय डे अर्थात जेडेनच्या हत्या प्रकरणाचा उद्या निकाल आहे. छोटा राजेंसह 11 आरोपींविरोधात उद्या निकाल सुनावला जाईल. 7 वर्षांपूर्वी जेडे यांची छोटा राजेंच्या भाडोत्री गुंडांनी भर दिवसा हत्या केली होती. या प्रकरणामध्ये एक महिला पत्रकार आरोपी आहे. पत्रकार जेडे हत्याकांडाबाबत अंतिम निकाल. छोटा राजनला सीबीआयचं न्यायालय दणका देणार. 7 वर्षांनंतर लागणार जेडे हत्याकांडाचा निकाल. सर्व देशाची नजर असलेल्या पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयचं विशेष न्यायालय 2 मेला निकाल सुनावणार आहे. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन, महिला पत्रकार जिग्ना व्होरा या दोघांसह 11 आरोपींचा उद्या फैसला होईल. दोन्ही पक्षांची सुनावणी पूर्ण झाली आहे. विशेष न्यायाधीश समीर अडकर यांनी 155 साक्षीदार सुनावणी दरम्यान ऐकले. छोटा राजनला या निकाल सुनावणीच्या वेळी कोर्टात हजर करण्यात येणार नाही. राजन सध्या तिहार जेलमध्ये आहे. तिथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राजनला हजर केलं जाऊ शकतं. जेडे जो एक वरिष्ठ पत्रकार थे उनकी 11 जून 2011 में हत्या हो गई. पुलिस में कंप्लेंट होने के बाद पुलिस ने इन्वेस्टिगेशन पूरी की और इस ऑफेंस में 12 लोगों को अरेस्ट किया. छोटा राजन ने मीडिया को यानी कि टीवी चैनल्स को फोन किए थे और जिम्मेदारी हत्या की उठाई थी. जेडे हे अंडरवर्ल्ड मधल्या घडामोडींचं वार्तांकन करायचे. 11 जून 2011 दिवशी घाटकोपरमध्ये आईची भेट घेऊन जेडे पवईच्या आपल्या घरी जात असताना पवई हिरानंदानी परिसरात बाईकवरून आलेल्या मारेकऱ्यांनी जेडे यांच्यावर गोळीबार केला. 5 गोळ्या जेडेंवर झाडण्यात आला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला तपास मुंबई पोलीस आणि मुंबई क्राईम ब्रांचतर्फे केला जात होता. मात्र छोटा राजनला अटक करून भारतात आणल्यावर हा तपास सीबीआयकडे देण्यात आला. या प्रकरणात 12 आरोपी आहेत. यातल्या विनोद आसरानी उर्फ विनोद चेंबूरचा मृत्यू झालाय. त्यामुळे 11 आरोपींविरोधात हा खटला सुरू आहे. तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार जेडे यांच्या वार्तांकनामुळं छोटा राजन नाराज होता. त्यामुळे राजनच्याच सांगण्यावरून सतीश कालिया या गुंडानं जेडे यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यासाठी सतीश कालियाला 5 लाखांची सुपारी देण्यात आली होती. त्यातले 2 लाख रुपये ॲडव्हान्स तर 3 लाख रुपये हत्येनंतर देण्यात येणार होते. या प्रकरणामध्ये एशियन एज या वृत्तपत्राच्या मुंबई डेप्युटी ब्युरो चीफ आणि महिला पत्रकार जिग्ना व्होरा हिला अटक झाल्यानं खळबळ माजली होती. हत्याकांडाआधी व्होरा आणि राजन यांच्या तब्बल 30 हून अधिक वेळा फोनवरून संभाषण झालं. घटनेच्या आधी 3 ते 4 महिन्यांपासून मारेकरी जेडे यांच्यावर लक्ष ठेवून होते. 26/6 ज्यावेळेला आरोपी पकडले गेले, 7 आरोपी, त्यांनी 27/7 त्यांनी इंटरव्ह्यू दिले काही पत्रकारांना की ह्या जेडे साहेबांनी मिड्डेमध्ये, तेव्हा ते मिड्डेमध्ये नोकरीला होते, मिड्डेमध्ये असं छापून आणलं की जे आपला छोटा राजन म्हातारा झाला, छोटा राजन आजारी पडला, आता त्याची गँग संपलेली आहे, लोक सोडून जायला लागली आहेत, हा राग मला आला म्हणून त्याची मी मर्डर केली असं त्याचं म्हणणं आहे. त्यांनी जे काही कन्फेशन दिलं त्याच्या अनुषंगाने आम्ही पुरावा न्यायालयात दाखल केलेला आहे, त्यामुळे त्या एक्स्ट्रा ज्युडिशियल कन्फेशनला महत्त्व आलं असं मला वाटते. हत्येच्या दिवशी सतीश कालिया आणि अरुण डाके यांनी बाईकवरून येऊन जेडेंवर गोळीबार केला. सतीश कालियानं गोळ्या झाडल्या तर अरुण डाके बाईक चालवत होता. दुसऱ्या बाईकवर मंगेश आगवणे आणि अनिल वाघमारे हे दोघं होते. तिसऱ्या बाईकवर अभिजित शिंदे आणि निलेश शेडगे होते. सचिन गायकवाड आणि इतर आरोपी जीपमध्ये बसून जेडे यांचा पाठलाग करत होते. नैनितालला राहणाऱ्या दीपक सिसोदियानं या हत्याकांडासाठी सतीश कालियाला काडतूस आणि पिस्तूल दिलं होतं. तर पॉल्सन जोसेफ नावाच्या आरोपीनं सतीश कालियाला ग्लोबल रोमिंग कार्ड्स आणि सुपारीचा ॲडव्हान्स पेमेंट म्हणून 2 लाख रुपये दिले. या रोमिंग कार्डवरून जिग्ना व्होरा आणि छोटा राजन यांच्यात फोनचं संभाषण झालं होतं. महिला आरोपीबद्दल छोटा राजनने एका साक्षीदाराकडे वक्तव्य केलेलं आहे की जेडे हा काही चांगला माणूस नव्हता, तो मला मारायला निघाला होता, त्यांनी माझ्याबद्दल खराब लिहिलं म्हणून. तर हा पत्रकार, हा जो साक्षीदार आहे, तो म्हणतो अरे सगळे म्हणतात की जेडे फार चांगला होता, तू मारायला नको होतं त्याला. तो म्हणतो नाही 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 नाही, तू
जिग्नावराला विचारतो कसा माणूस होता. माझं उलट म्हणणं आहे की त्यांनी जिग्नावराचं का नाव घेतलं. असंही नाही की बाबा फक्त जिग्नावराचं नाव घेतलं म्हणून आम्ही तिला अटक केली. लक्षात ठेवा, त्यांनी 27-6 हे दिली आहे स्टेटमेंट, आम्ही तिला अटक केली आहे नोव्हेंबरमध्ये. म्हणजे काहीतरी पुरावा होता म्हणून त्याला अटक केली, अन्यथा आम्ही अटक केली नसती. या प्रकरणातल्या 2 साक्षीदारांनी आपली साक्ष फिरवली, त्यात एका पत्रकाराचाही समावेश आहे. तर पोलिसांना अजून 2 आरोपी अटक करता आलेले नाहीत. यापैकी रवी रितेश्वर या आरोपीला परदेशात अटक झाली आहे, मात्र त्याला अजून भारताच्या ताब्यात देण्यात आलेलं नाही. तर नयनसिंह बिष्ट हा आरोपी अजूनही फरार आहे. नित्यानंद शर्मासह राकेश त्रिवेदी, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.